आदिशक्ती तुळजा भवानी, उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर त्याच मराठी माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. खरं तर 3 मिनिटं आहेत नाही पण क्रिकेट मॅचमध्ये असं लई वेळ असते. मी चौकाराची भाषा करत नाही म्हणजे बरंच काय करायचं असते. समोरचा बॅट्समन चांगला खेळत असतोय आणि यॉर्कर टाकून दांडी गोल करायची असते याची गोष्ट मी फक्त आठवण करून देतोय. व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, सगळीच माझी माणसं आहेत आणि मंगलदास आप्पा तुम्हाला खात्री पटली असेल की जुन्नरचे 3 ढाणे वाघ अतुल दादा असतील, सत्यशील दादा असतील, संजयराव असतील, हे ढाणे वाघ युवा वाघ एक जात सोबत आणि पाठीशी उभे आहेत आणि त्यात आज आमच्या गणपत काका फुलडणसारख्या मुलुख मैदान तोफेची भर पडलेली आहे. जेव्हा सगळा मावळ एकवटतो, जेव्हा छत्रपतींचा मावळा एकवटतो, तेव्हा स्वराज्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, राज्याभिषेक झाल्याशिवाय राहत नाही. अनेक जण विचारतात कुठल्याही आक्षेपाला उत्तर देणार नाही, कोणावरही काही टीका करणार नाही कारण ती आपली संस्कृती नाही, हे मी वारंवार सांगत आलोय. पण परवा फक्त एक गोष्ट घडली, अगदी संक्षिप्त रूपात आज भाषण करतो. अतुल शेठ, आज दिवसभर जुन्नर तालुक्यात फिरत असताना एका प्रश्नाचं उत्तर मिळालं. गेले 10 दिवस बाकीच्या 5 तालुक्यांमध्ये फिरतोय, जसं मंगलदास अप्पांनी सांगितलं. मंगलदास अप्पांची पद्धत आहे रंगून सांगायची. पण आपण ज्या माता भगिनी समोर येतात त्या मातेला प्रत्येकीला वाटत असतं माझं लेकरू खासदार किला उभं आहे आणि त्या भगिनीला प्रत्येकीला वाटत असतं माझा भाऊ खासदार किला उभा आहे आणि त्या ज्येष्ठ नागरिकाला वाटत असतं माझा नातू खासदार किला उभा आहे. आदरणीय पवार साहेबांनी ही एवढी मोठी संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या, शेतकरी कुटुंबातल्या, मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एका सुशिक्षित तरुणाला दिली, त्याबद्दल आदरणीय पवार साहेबांचं मनापासून मी आभार मानतो. आणि आभार अशासाठी मानतो की सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्यासारख्या राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका पोराला संधी दिली आणि आज शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला ही निवडणूक आपली वाटायला लागली. प्रत्येकाला वाटतंय अमोल कोल्हे जाणार, खासदार होणार म्हणजे मीच खासदार होणार, तिथं माझा आवाज घुमणार, हे प्रत्येकाला वाटतं, हे यश असं वाटतं. त्यामुळे जाता जाता फक्त एवढाच शब्द देतो, मायबाप हो, जर तुमच्या आशीर्वादानं ही संधी मिळाली तर संसदेत घुमणारा आवाज अमोल कोल्हेचा नाही, तुमच्या प्रत्येकाचा आवाज असेल, माझ्या तरुण बांधवांचा आवाज असेल, माझ्या शेतकरी बांधवांचा आवाज असेल, माझ्या माता भगिनींच्या सन्मानाचा आवाज असेल. आणि हा आवाज एका सच्चा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मावळ्याचा असेल एवढी हमी देतो. वेळ अभावी आत्ताच थांबतो, गुलाल उधळल्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलायला आणि तुमच्या ऋणातून कृतज्ञता व्यक्त करायला नक्की येईन अशी आशा बाळगतो, असा विश्वास बाळगतो. आता सगळी निवडणूक तुमच्या हाती सोपवतो, तुमच्या विश्वासावर सोपवतो आणि 29 तारखेला तुमच्या आशीर्वादाची वाट पाहतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.